नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा धडकेबाद निर्णय घेतला असून या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण स्तरातून कौतुक होत आहे तर मित्रांनो सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवापूर्वी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली असून एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे त्यानुसार आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चौतीस टक्केवरून अडतीस टक्के होणार आहे दरम्यान नहीं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता चौतीस टक्क्यावरून अडोतीस टक्के करण्यात यावा अशी मागणी एस टी कर्मचाऱ्यांनी केली होती एवढंच नाही तर या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक आंदोलन देखील झाली मात्र अखेर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मोठा निर्णय घेत कर्मचाऱ्यांनाही खुशखबर दिली आहे दरम्यान सध्या राज्य परिवहन मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येत आहे त्यामुळे मागे भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाल्यानं सरकारवर आता नऊ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे त्याचप्रमाणे सुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यां दोनशे बारा टक्के मागे भत्ता देण्यात येणार आहे दरम्यान सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे नव्वद हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे त्यामुळे संपूर्ण स्तरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचं स्वागत करण्यात येत असून मुख्यमंत्री शिंदेचं कौतुक करण्यात येत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा